11 डिसेंबर 1959 ते 14 फेब्रुवारी 1960 या काळात दिल्ली इथे पहिलं आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरलं. भाऊसाहेबांचं एक स्वप्न साकार झालं. 11 डिसेंबरला राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एसनहॉवर हे होते. जागतिक कृषी प्रदर्शनाचे मुख्य पाहुणे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. उद्घाटन समारंभातील भाषणात पंडित नेहरूंनी भाऊसाहेबांचा आदरानं उल्लेख केला. 92 दिवसांच्या कालावधीत जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या. रशियाचे पंतप्रधान क्रुश्चेव, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी बुल्गानिन, जर्मनीचे फील्ड मार्शल गोमेरी, ग्रेट ब्रिटनच्या लेडी माउंटबॅटन, त्याचप्रमाणे नेपाळ, कंबोडिया, पोलंड इत्यादी देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा आणि प्रतिनिधींचा यात समावेश होता. 1960 हे वर्ष ते शिवाजी शिक्षण संस्थेच्या इतिहासात अत्यंत महत्वाचं ठरलं. भाऊसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून विदर्भात एकाच वर्षी 7 नव्या महाविद्यालयांची स्थापना झाली. 26 डिसेंबर 1960 रोजी भाऊसाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवाजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अमरावतीकरांनी भाऊसाहेबांच्या वयाचा हिरक महोत्सव अमरावती इथं आयोजित केला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केलं. पाठोपाठ नागपूर आणि दिल्ली इथेही भाऊसाहेबांचा षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त सत्कार झाला. 1961 साली कलकत्ता इथं भारत कृषक समाजातर्फे पहिलं राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरलं. उपराष्ट्रपती डॉ राधाकृष्णन यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप ड्यूक यांनी दिलेली भेट हे या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य होतं. भारतातील सर्व राज्यातून शेती उत्पादन विषयक स्टॉल्स इथं उभारण्यात आले होते. April 9, 1965 दिल्ली. संध्याकाळी 6 वाजता भाऊसाहेबांना अस्वस्थ वाटू लागलं. डॉक्टर येऊन तपासून गेले, परंतु अस्वस्थता वाढत गेली. रात्री 9 च्या सुमारास भाऊसाहेबांना विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, परंतु 10 तारखेच्या रात्री 11:30 वाजता बेशुद्धावस्थेत भाऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. चाळीस वर्ष शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निरंतर परिश्रम करणारे भाऊसाहेब मृत्यूदेवतेच्या मांडीवर विसावले. 11 एप्रिल 1965 रोजी 10:00 वाजता भाऊसाहेबांचे चिरंजीव अनंतकुमार मुंबईहून दिल्ली इथे पोहोचले. अंत्ययात्रेत गुलझारीलाल नंदा, इंदिरा गांधी, हुमायून कबीर, राम सुभग सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री रामकिशन, काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद बख्शी आदी मान्यवर उपस्थित होते. दिल्ली इथल्या निगमबोध घाटावर भाऊसाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी लोकसभेचे सभापती हुकुम सिंग, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनायक बापूजी आणे, माजी अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख. जीवनपट 1898-1965. 1898 27 डिसेंबर रोजी पापळ जिल्हा अमरावती इथे जन्म. 1920 उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला प्रयाण. 1925 PhD पदवी प्राप्त. 1926 भारतात आगमन. अमरावती इथं वकिलीस प्रारंभ. 1927 विजयादशमीच्या मुहूर्तावर शेतकरी संघाची स्थापना. 1927 26 नोव्हेंबर रोजी विमलाबाई वैद्य यांच्यासोबत विवाह. 1928 अमरावती जिल्हा काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड. 1930 मध्यप्रांत सरकारमध्ये गव्हर्नर मॉन्टेग्यू बटलर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री. शिक्षण, शेती, लोककर्म आणि सहकार ही खाती. 1932 अमरावती इथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. 1935 श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड. 1939
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे कार्याध्यक्ष, 1942 देवा संस्थानचे मंत्री म्हणून नियुक्ती, 1945 आझाद हिंद सेनेच्या अभियोगात डिफेन्स कौन्सिलमध्ये सहभाग, 1946 घटना समितीचे सदस्य म्हणून निवड, 1950 अमरावती इथे लोकविद्यापीठाची स्थापना। १९५१ अमरावती इथं जनता कॉलेजची स्थापना, 1952 रोम इथे जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अधिवेशनास प्रतिनिधी म्हणून उपस्थित, 1952 स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत विजय, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून नियुक्ती, 1954 सिलोन इथे जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अधिवेशनास प्रतिनिधी म्हणून उपस्थित, टोकियो इथे तांदूळ परिषदेसाठी प्रतिनिधीमंडळाचे नेते म्हणून उपस्थित, 1958 हे शिवाजी शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा। १९५९ दिल्ली इथे जागतिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन, 1960 अमरावती नागपूर आणि दिल्ली इथे भाऊसाहेबांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त समारंभांचं आयोजन, 1961 कलकत्ता इथं पहिलं राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवलं, 1962 मद्रास इथे दुसरं राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवलं, 1963 आंतरराष्ट्रीय कृषी उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी निवड, 1964 भारत कृषक समाजाच्या कार्यासाठी न्यूझीलंडचा दौरा, 1965 10 एप्रिल रोजी भाऊसाहेबांचं निधन। विमलाबाई देशमुख यांचा जन्म ऑक्टोबर 1906 मध्ये झाला। त्यांचे वडील जयराम नाना वैद्य हे मुंबईतील प्रसिद्ध समाजसुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यवाह होते। त्यांचं मूळ गाव तळेगाव दाभाडे हे होतं। भाऊसाहेब आणि विमलाबाई यांचा आंतरजातीय विवाह 26 नोव्हेंबर 1927 रोजी मुंबईच्या प्रार्थना समाजात पार पडला। अमरावतीला आल्यानंतर विमलाबाई शासकीय मुलींच्या हायस्कूलमध्ये शिकू लागल्या। 1932 साली इंटरमिजिएट, 1935 साली बीए आणि 1940 साली एलएलबी या पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या। विदर्भातल्या त्या पहिल्या महिला वकील होत। खानापूर इथं भरलेल्या राष्ट्रीय तमाशा परिषदेचं उद्घाटन विमलाबाईंच्या हस्ते झालं होतं। 1937 साली त्या विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या। अमरावती इथे ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं। 1946 साली त्यांनी जिजामाता मंडळाची स्थापना केली। विमलाबाई यांनी अमरावती जिल्ह्यात गाडगे महाराज फिरता दवाखाना चालवला, गृहविज्ञान प्रशिक्षण केंद्राची योजना आखली, 1955 ते 1960 या काळात कुटुंब नियोजन केंद्र चालवली, 1954 साली कॅनडातील टोरांटो इथे आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता परिषदेसाठी गेलेल्या प्रतिनिधी मंडळाच्या त्या प्रमुख होत्या, 1958 साली कलकत्ता इथं झालेल्या ऑल इंडिया कुर्मी क्षत्रिय महासभेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्याच वर्षी मद्रास इथं झालेल्या बँगल्स मर्चंट्स असोसिएशनच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। 1962 साली दिल्ली इथे अखिल भारतीय मराठा महिला परिषदेच्या अधिवेशनाचं आयोजन विमलाबाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। 1964 साली त्यांनी ग्रामीण महिला वसतिगृह सुरू केलं। भाऊसाहेबांच्या निधनानंतर 2 वेळा विमलाबाई भारतीय संसदेच्या सदस्य झाल्या, लोकसभा सदस्य 1965 ते 1967 आणि राज्यसभा सदस्य 1967 ते 1972। ऑल इंडिया विमन्स कॉन्फरन्सच्या त्या सदस्य होत्या, तर विदर्भ भारतीय ग्रामीण महिला संघाच्या त्या उपाध्यक्ष आणि संस्थापक सदस्य होत्या। विमलाबाईंचं निधन 9 सप्टेंबर 1997 रोजी झालं।